तांदूर मंगेश्वर कालव्याअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना विनंती की कोरोना व्हायरसमुळे दुसऱ्या रोटेशनला थोडा वेळ त्या ठिकाणी लागतोय. कालवा सल्लागार समितीची आणि सर्व शेतकऱ्यांची मीटिंग वैजापूरच्या नांदूर मंगेश्वर कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी घेतली. या आपल्या वाट्याला 3.94 टीएमसी पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. त्यापैकी 1.32 टीएमसी पाणी आपण पहिल्या रोटेशनमध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी केला आणि आता उरलेलं 2.62 टीएमसी पाणी आपल्याला दोन रोटेशनमध्ये घ्यायचं आहे आणि म्हणून त्याची तारीख आपण 5 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्या रोटेशनची तारीख त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी अंतिम केली होती. परंतु कोरोना व्हायरसमुळं थोडं पाणी देण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागतोय. अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी नसल्या कारणाने त्या ठिकाणी थोडा वेळ जातोय आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीन. परंतु सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे का 15 तारखेला सकाळी 6 वाजता नांदूर मंगेश्वरच्या पिकअप व्हिअर मधून पाणी आपल्याला वैजापूर गंगापूर तालुक्याला त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि ज्या पद्धतीने पहिल्या रोटेशनमध्ये सर्व शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं आणि अत्यंत शेवटपर्यंत पाणी आपण त्या ठिकाणी पोहोच करण्याचं काम केलं, तसंच काम 15 तारखेला पाणी सुटल्यानंतर टप्प्याटप्प्याने वैजापूर गंगापूर कोपरगावच्या सर्व शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने पाणी त्या ठिकाणी